हॅलो फ्रेंड्स आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा सा इयत्ता दहावीचा इंग्रजीचा रिहर्सल फर्स्ट सेमिस्टरचा पेपर अभ्यासणार आहोत बघा या ठिकाणी बघा तुम्ही पेपर स्क्रीनवरती पाहू शकता क्वेश्चन नंबर फर्स्ट ए डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर कम्प्लीट द फॉलोविंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स या ठिकाणी बघा डब्ल्यू ओ आर डॅश डी तर त्याचा आन्सर असेल डब्ल्यू ओ आर एल डी त्याच्यानंतर सेकंड आहे बघा सेकंड लक्षात घ्या सेकंड जो वर्ड आहे तो आहे बघा यफ ओ आर सी डॅश तर त्याचा आन्सर असेल एफ ओ आर सी ई थर्ड आहे बी आय आ बी आय डॅश टी एच त्याचा आन्सर असेल बर्थ फोर्थ वर्ड आहे सी डॅश डॅश आय एल डी तर तो वर्ड असेल चाइल्ड ओके त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा पुट द फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर या ठिकाणी ते जे शब्द आहेत आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये त्यांचं आन्सर लिहायचं आहे बघा तर या ठिकाणी बघा पहिल्या याचा आन्सर अशा पद्धतीने असेल हेल्पलेस ओपन टेबल अनेबल त्यानंतर बघा सेकंड जो जे वर्ड्स आहेत या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत साऊथ स्पेसिफिक स्मार्ट सॅड त्याचा आन्सर अशा पद्धतीने असेल सॅड स्मार्ट साऊथ स्पेसिफिक ओके क्वेश्चन नंबर थर्ड पंक्चुएट द फॉलोइंग सेंटेन्सेस या ठिकाणी खाली तुम्हाला दोन वाक्य दिसत आहेत त्या ठिकाणी त्यांना विरामचिन्हे त्या ठिकाणी वाक्यां वाक्यांमध्ये आपल्याला योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे लक्षात घ्या आय डोंट नो वॉट्स हॅपनिंग टू पीपल नगर तर या ठिकाणी पहिलं जे लेटर असेल ते कॅपिटल आपल्याला वापरावं लागेल आय ओके okay. त्याच्यानंतर डोंट जो शब्द आहे त्याच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करावा लागेल वॉट्समध्ये सुद्धा डब्ल्यू एच ए टी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करावा लागेल ओके okay, पीपल नगरच्या नंतर फुल स्टॉप द्यावा लागेल आणि डबल इनव्हर्टेड कॉमर्समध्ये ते जे सेंटेन्स आहे ते आपल्याला लिहावं लागेल त्याच्यानंतर सेकंड बघा मीना लेट्स गो फॉर अ वॉक या ठिकाणी लेट्समध्ये सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी नाही आहे ते आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागेल मीनाचं जे पहिलं लेटर आहे ते कॅपिटल असणं आवश्यक आहे कारण मीना इज अ प्रॉपर नाऊन आणि वाक्याच्या शेवटी त्या ठिकाणी वी नीड टू गिव अ फुल स्टॉप त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघा मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड या ठिकाणी ग्रँड फादर हा शब्द आहे त्याच्यापासून आपल्याला फोर वर्ड्स तयार करायचे आहेत वॉट द आन्सर विल बी सी हिअर गॅदर फादर अँगर हँगर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फिफ्थ राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल या ठिकाणी बघा टीचर हा जो शब्द आहे त्याच्यासाठी आपल्याला डिस्क्राईबिंग वर्ड्स लिहायचे आहेत म्हणजेच ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहेत बिकॉज टीचर इज अ नाऊन वी हॅव टू राईट द डिस्क्राईबिंग वर्ड्स ऑर इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट वी हॅव टू राईट द ॲडजेक्टिव्ज या ठिकाणी बघा एक शब्द ब्राईट दिलेला आहे तर टीचरला डिस्क्राईब करणारे दुसरे वर्ड्स आपण अशा पद्धतीने लिहू शकतो इंटेलिजंट ॲक्टिव्ह गुड कंप्लीट क्वेश्चन नंबर सिक्स्थ कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड या ठिकाणी वर्ब म्हणजे क्रियापद आपल्याला क्रियापद लिहायचे आहेत बघा आर ई डी रीड हे क्रियापद म्हणजे रीड म्हणजे वाचणे आपल्याला हे क्रियापद दिलेलं आहे त्याचं जे शेवटचं अक्षर आहे बघा डी त्याच्यापासून नवीन क्रियापद तयार करायचे असे चार क्रियापद आपल्याला तयार करायचे आहेत बघा डान्स आणि डान्सचं शेवटचं अक्षर आहे ई त्याच्यापासून अर्न हे क्रियापद तयार होईल अर्नचं शेवटचं लेटर आहे यन त्याच्यापासून वर्ब म्हणजे क्रियापद नेम असेल बघा आणि नेमचं शेवटचं आहे ई त्याच्यापासून एन्जॉय सो इन दिस वे यू हॅव टू राईट द आन्सर त्याच्यानंतर बघा बी जो आहे डू ॲज डायरेक्टेड ओके क्वेश्चन नंबर फर्स्ट अटेम्प्ट एनी वन ए मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज बाय युझिंग द फ्रेज टू लुक फॉर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जी फ्रेज आहे बघा लुक फॉर त्याचा वापर करायचा आहे लुक फॉर म्हणजे काय शोधणे ओके लुक फॉर त्याचा वापर करून आपल्याला स्वतःचे एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे च्या शोधात असा त्याचा अर्थ होईल किंवा शोधणे असा त्याचा अर्थ होईल बघा तर या ठिकाणी बघा सेंटेन्स कशा पद्धतीने तयार होऊ शकतं ही लुक्स फॉर अ पेन ओके ही लुक्स फॉर अ पेन त्याच्यानंतर सेकंड बघा त्याला ऑर आहे बी ॲड अ क्लॉज टू द फॉलोविंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली या ठिकाणी क्लॉज जो आहे बघा तो आपल्याला ॲड करायचा आहे त्या वाक्याला आणि म्हणजे मिनिंगफुल वाक्य तयार झालं पाहिजे आय सॉ अ गर्ल बघा हू वॉज व्हेरी टॉल म्हणजे या ठिकाणी आपण हू वॉज व्हेरी टॉल क्लॉज ॲड केलेला आहे आणि तो कोणता क्लॉज आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे बघा ओके सबऑर्डिनेट क्लॉज आहे आपण तो ॲड केलेला आहे आय सॉ अ गर्ल हू वॉज व्हेरी टॉल त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन जो आहे अटेम्प्ट एनी वन ए ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदरती आपल्याला शब्द काही म्हणजे लेटर्स काही जोडायचे आहेत सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर जोडायचे आहेत तर या ठिकाणी आपण प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करू शकतो आणि नवीन शब्द या ठिकाणी तयार करायचा आहे हेल्दी बघा यू एन अन हा प्रिफिक्स जर ॲड केला तर अनहेल्दी आणि सेकंड आहे केअर त्याला सफिक्स ॲड करू शकतो आपण केअरफुल अशा पद्धतीने त्याचा आन्सर असेल ओके लेटस मूव फर्दर ओके नाव सेकंड पेज या ठिकाणी बघा बी मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन एनी वन ऑफ द फॉलोईंग ओके मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युझिंग एनी वन ऑफ द फॉलोईंग वर्ड्स तर या ठिकाणी दोन शब्द दिलेले आहेत हेल्दी एक शब्द आहे केअर आहे त्याच्यापासून आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत स्वतःचे वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी तयार करायचे आहेत बघा लक्षात घ्या राजू इज हेल्दी अशा पद्धतीनं एक सेंटेन्स आपण तयार करू शकतो हेल्दी शब्द आपण वापरलेला आहे ओके सेकंड बघा यू शूड टेक प्रॉपर केअर ऑफ युअर हेल्थ म्हणजे केअर म्हणजे काळजी बरोबर आहे आणि हेल्दी म्हणजे निरोगी त्याच्यापासून असे शब्द तयार होऊ शकतात आता सेकंड बघा सेकंड पॅरेग्राफ आहे या ठिकाणी रीड द फॉलोविंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज ए फर्स्ट राईट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स म्हणजे खाली दिलेले जे वाक्य आहेत ते बरोबर आहेत का चूक आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत फर्स्ट आहे बघा वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर ऑफ अवर गोल्स इन आवर माइंड तर हे कसं सेंटेन्स आहे ते ट्रू आहे बघा ओके म्हणजे आपले जे काही गोल्स आहेत आपले जे काही ध्येय आहेत आय आयुष्यामध्ये गोल्स आहेत त्याचं क्लिअर चित्र आपल्या कशामध्ये असलं पाहिजे मनामध्ये असलं पाहिजे त्याच्यानंतर ऑफन सेकंड आहे बी बघा सेकंड ऑफन गोल्स ॲक्ट लाईक स्टेपिंग स्टोन्स हे सुद्धा कसं आहे ट्रू आहे बघा हे सेंटेन्ससुद्धा कसं आहे ट्रू आहे थर्ड वन कॅन बी एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम हे फाल्स आहे कारण आपण म्हणजे तज्ज्ञ होऊ शकत नाहीत शॉर्ट्स अमाऊंट ऑफ टाईम म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये आपण एक्सपर्ट होऊ शकत नाहीत ना त्याच्यामुळं थर्ड सेंटेन्स फॉल्स असेल फोर्थ आहे बघा बीइंग रिअलिस्टिक विल मेक इट डिफिकल्ट टू बी सक्सेसफुल हे सुद्धा फाल्स आहे कारण जर आपण रिअलिस्टिक राहिलो तर आपलं जे गोल आहे म्हणजे आपण यशस्वी होऊ शकतो ना सक्सेसफुल होऊ शकतो या ठिकाणी डिफिकल्टच्याऐवजी इझी पाहिजे होतं त्याच्यामुळं हे सेंटेन्स uh, uh, ते कसं आहे सुद्धा फॉल्स आहे ना लुक ॲट द नेक्स्ट क्वेश्चन कम्प्लीट द फॉलोविंग वेब या ठिकाणी बघा व्हॅल्युएबल थिंग्स टू अचीव द गोल व्हॅल्युएबल थिंग्स टू अचीव द गोल कोणकोणते आहे त्याच्यामध्ये बघा चार गोष्टी आहेत विजन्स ड्रीम्स विशेज आणि इंटेन्शन्स असं त्याचा आन्सर असेल त्याच्यानंतर मॅच द पेअर आहे बघा नंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे मॅच द पेअर किंवा मॅच द सिननिम्स सिननिम्स म्हणजे समानार्थी शब्द लक्षात घ्या कन्सिस्टंट आहे एक्सिक्यूट एक्सिक्यूट आहे स्ट्रॅटेजी आहे ॲडेर आहे तर त्याच्या आन्सर्स अशा पद्धतीने असतील बघा कन्सिस्टंट स्टेडी एक्सिक्यूट आऊट स्ट्रॅटेजी प्लॅन ऑफ ॲक्शन ॲडेअर बाईंड ओके ना नेक्स्ट क्वेश्चन इज डिपेंडेड ऑन ग्रामर या ठिकाणी बघा डू ॲज डायरेक्टेड ग्रामरचा प्रश्न आहे फर्स्ट आहे त्याच्यामध्ये इट मे बी एक्सरसाइज डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स रिराईट इट यूजिंग ॲज वेल ॲज ॲज वेल ॲजचा वापर करून हे सेंटेन्स अशा पद्धतीने लिहिता येईल बघा इट मे बी एक्सरसाइज डा एक्सरसाइज डाएट ॲज वेल ॲज स्ट्रेस फ्री थॉट्स पुन्हा एकदा लक्षात घ्या इट मे बी एक्सरसाइज डाएट ॲज वेल ॲज स्ट्रेस फ्री थॉट्स सेकंड बघा सेकंड त्याच्यामध्ये काय आहे इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स अंडरलाईन द इन्फिनेटिव्ह इन्फिनेटिव्ह म्हणजे काय लक्षात घ्या इन्फिनेटिव्ह म्हणजे टी ओ टू प्लस बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब म्हणजे टी ओ टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप तर या ठिकाणी टू क्रिएट जे आहे बघा त्याला अंडरलाईन करावी लागेल कारण टू क्रिएट काय आहे या ठिकाणी इन्फिनेटिव्ह आहे त्याच्यानंतर ए फाय पर्सनल रेस पर्सनल रेस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे बघा म्हणजे तुम्हाला स्वतःच्या मनाने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आफ्टर रिडिंग द पॅसेज यू आर एक्सपेक्टेड टू राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ऑन युअर ओन डू यू हॅव अ गोल इन युअर लाईफ वॉट एफर्ट्स विल यू मेक टू अचीव इट म्हणजे तुम्हा तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय आहे का ओके okay? आणि तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न कराल ते ध्येय प्राप्त करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी बघा याचा आन्सर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो यस आय हॅव अ गोल इन माय लाईफ आय शल वर्क हार्ड टू अचीव इट आय शल यूज द टाईम वाईजली आय शल फॉलो अ फिक्स्ड टाईम टेबल टू ब्रिंग माय गोल इन टू द रियालिटी तर अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही आन्सर यू कॅन राईट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ऑन युअर ओन इट इज ओन्ली अ सॅम्पल आन्सर विच आय हॅव प्रोव्हाइडेड हिअर त्याच्यानंतर बघा बी क्वेश्चन जो आहे तो नंतरचा पॅसेज आहे बघा रीड द फॉलोविंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज टेन मार्क्ससाठी आहे हा पॅसेज बी बघा कंप्लीट द सेंटेंसेस सेंटेन्सेस राम वॉज तर काय असेल बघा गोविंद राम वॉज हॉलिडेईंग इन कश्मीर ओके हे त्याचा आन्सर असेल त्याच्यानंतर सेकंड बघा द रुमर ऑफ कोलॅब्स ऑफ द पीपल नगर बँक स्प्रेड थ्रू द बजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर हे त्याचा आन्सर असेल द एल्डरली जंटलमन कॉल्ड अ बर्ड टू सेट गोविंदराम त्याच्यानंतर बघा फोर्थ आहे दीपचंद हू वॉज कटिंग द हेअर ऑफ अँड एल्डरली जंटलमन असं त्याचा आन्सर असेल त्याच्यानंतर बघा जो क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन तो आहे हाऊ डीड द न्यूज स्प्रेड एव्हरीवेअर दोन मार्कासाठी हा क्वेश्चन आहे म्हणजे ती जी बातमी आहे ती सगळीकडे कशा पद्धतीने पसरली तर कशी बातमी पसरलेली आहे बघा द न्यूज स्प्रेड थ्रू द बजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप सर्क्युलेटेड अमंगस्ट द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ दॅम इन व्हेरियस डायरेक्शन्स टू द बिटेल सेलर द टेलर द फ्री वेंडर द ज्वेलर द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट अशा पद्धतीने ते आन्सर असेल बी थर्ड क्वेश्चन बघा मॅच द वर्ड्स इन कॉलम ए विथ देअर मिनिंगज इन कॉलम बी या ठिकाणी सुद्धा म्हणजे शब्द आहेत आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत बघा त्यांच्या जोड्या लावायचे आहेत ऑफुल आहे निक्ट आहे बघा ऑफूलचा आन्सर काय असेल शॉकिंग निक्ट कट स्लाईटली बिलाईन द डायरेक्ट रूट रॅपिडिटी ऑफ फायर द ॲक्ट ऑफ हॅपनिंग क्विकली ओके नेक्स्ट क्वेश्चन इज डिपेंडेड ऑन ग्रामर डू ॲज डायरेक्टेड द एल्डरली जंटलमन द एल्डरली जंटलमन डिडंट बिलीव इट ॲट द करेक्ट टेल टॅग या ठिकाणी वाक्य नकारार्थी आहे त्यामुळे त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह असेल किंवा हुकारार्थी असेल बघा त्याचा आन्सर कसं असेल लक्षात घ्या इकडे बघा द एल्डरली जंटलमन डिडंट बिलीव इट डिडंटचं आपल्याला डीड करावं लागेल नॉट काढून टाकावं लागेल आणि द एल्डरली जंटलमन याच्यासाठी पुरणान आपल्याला ही वापरावं लागेल म्हणजे डीड ही असं त्याचा आन्सर असेल नेक्स्ट द सेट वॉज हॉलिडेईंग इन कश्मीर फ्रेम अ डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन वर्ड्स ॲज आन्सर तर बघा व्हेअर वॉज द सेट हॉलिडेईंग वेअर वॉज द सेट हॉलिडेईंग आफ्टर दॅट डू नॉट फर गेट टू गिव्ह द क्वेश्चन मार्क नेक्स्ट बी फाय हाऊ आर रूमर्स स्प्रेड आर द रुमर्स हार्मफुल या ठिकाणी बघा थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे रुमर्स पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे अफवा ज्या आहेत त्या कशा पसरतात आणि रुमर्स ह्या ज्या आहेत म्हणजे अफवा ज्या आहेत त्या घातक असतात का तर याचा आन्सर हे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे आपण आपल्या मनाने लिहू शकतो बघा अशा पद्धतीने रूमर्स, <laughs> <laughs> रूमर्स स्प्रेड क्विकली दे स्प्रेड लाईक फॉरेस्ट फायर द रूमर्स दॅट आर स्प्रेड टू हार्म द फीलिंग्स ऑफ पीपल आर हार्मफुल द रूमर्स दॅट आर स्प्रेड जस्ट फॉर एन्जॉयमेंट आर हार्मलेस त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या दिस क्वेश्चन इज डिपेंडेड ऑन पोएट्री बघा सेक्शन थर्ड दिस क्वेश्चन ऑर वी कॅन से ओके दिस इज फॉर दिस सेक्शन इज फॉर टेन मार्क्स बघा बी थर्ड ए रीड द फॉलोविंग स्टानझाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी कम्प्लीट द फॉलोविंग लाईन्स फ्रॉम द पोयम गिव मी मुनलाईट बास्केटफुल ऑर टू बघा ऑर टू त्याचा आन्सर काय असेल लक्ष द्या बास्केट फुल असं त्याचा आन्सर असेल त्याच्यानंतर फ्रॉम फ्रॉम द फ्रॉम द सिटी टू माय विलेज नेक्स्ट आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट ओके नेक्स्ट फोर्थ वन द होल विलेज कोज टू द सिटी आता बघा दोन मार्कासाठी प्रश्न आहे ए टू वॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड व्हाय म्हणजे या ठिकाणी कवीला कोणती इच्छा आहे चंद्रापासून त्याला काय मिळवण्याची इच्छा आहे काय मिळण्याची इच्छा आहे बघा आणि व्हाय कशामुळे तर काय मिळवायचं आहे त्याला लक्षात घ्या बघा द पोएट विशेस टू गेट बास्केट फुल ऑर टू बास्केट्स ऑफ लाईट फ्रॉम द मून ही वॉन्ट्स टू सो द सीड्स ऑफ लाईट टू लाईट द डार्क वे फ्रॉम द सिटी टू हिज विलेज त्याच्यानंतर ए थर्ड राईट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट द डिस्क्रायबिंग वर्ड्स युज फॉर द फॉलोईंग नाऊन्स तर या ठिकाणी म्हणजे जे डिस्क्राईबिंग वर्ड्स आहेत वर्णनात्मक शब्द या नाऊनला डिस्क्राईब करण्यासाठी ते लिहायचे आहेत आपल्याला बघा मून्ससाठी काय आहे स्मॉल हा वर्ड आहे आणि विलेजसाठी काय आहे होल आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम ओके okay, दिस इज फॉर फाय मार्क्स टायटल बघा ही जी पोयम आहे त्या पोयमचं टायटल काय आहे अ टीनेजर्स प्रेयर नेम ऑफ द पोएट जे मॉर्स ओके ही इज अ पोएट राइम स्कीम तर राइम स्कीम ऑफ द पोयम इज ए बी सी बी या ठिकाणी बघा राईम स्कीम या कवितेची काय आहे ए बी सी बी फिगर ऑफ स्पीच एनी वन या ठिकाणी कुठली एक फिगर ऑफ स्पीच लिहायची आहे तर ॲलिटरेशन या ठिकाणी आहे बघा And fit for life each day. It is an example of an alliteration. Theme or central idea of the poem. In two to three lines, theme hai. The theme of the poem is the confusion in the mind of the teenager. The teenager is praying to God to help him in making the right decisions. The teenager is responsible for his decisions. A wrong decision may ruin the entire life. सेक्शन फोर्थ आहे बघा त्याच्याकडे लक्ष द्या नॉन टॅक्स नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे या ठिकाणी पुस्तकाच्या बाहेरचा हा जो उतारा आहे तो या ठिकाणी आपल्यासाठी आहे ओके आणि हा पंधरा मार्कांसाठी क्वेश्चन आहे बघा रीड द फॉलोविंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी ए फर्स्ट आहे राईट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट आहे रीड मेनी बुक्स इन इंग्लिश ॲज युअर ड्युटी कसा Second, तर हे कसं आहे बघा सेंटेन्स फाल्स आहे सेकंड एक्स एक्स्टेन्सिव्ह रिडिंग नॉर्मली हेल्प्स यू टू क्रिएट इंटरेस्ट अँड इम्प्रूव्ज युअर इंग्लिश ट्रू आहे बघा एक्सटेन्सिव्ह रिडिंग आपलं काय करते एक्सटेन्सिव रिडिंगमुळं काय होतं की एकतर आपल्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होतो आणि आपलं जे इंग्लिश आहे ते सुद्धा इम्प्रूव्ह होतं म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होते बघा थर्ड वन शूड गेस द मिनिंग ऑफ वर्ड्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट बरोबर आहे ट्रू आहे बघा

कसा आहे बघा क्वेश्चन जो आहे त्याच्याकडे लक्ष द्या डिफरंट स्टेप सजेस्टेड टू इम्प्रूव्ह रीडिंग वी मस्ट रीड ॲज मेनी या ठिकाणी लक्ष द्या बघा वी मस्ट रीड ॲज मेनी बुक्स ओके ॲज मेनी बुक्स इन इंग्लिश ॲज वी कॅन या ठिकाणी लक्षात घ्या तो जो शब्द आहे तो डबल झालेला आहे माझ्यामुळे लिहिण्यात ज्या ठिकाणी बुक्स एकाच वेळा पाहिजे त्या ठिकाणी वी मस्ट रीड ॲज मेनी बुक्स okay? इन इंग्लिश ॲज वी कॅन ओके त्या ठिकाणी बुक्स हा शब्द चुकून डबल लिहिण्यात आलेला आहे त्यानंतर सेकंड बघा डू नॉट चूज ओके डू नॉट चूज द मोस्ट डिफिकल्ट बुक्स असं त्याचा आन्सर असेल त्यानंतर बघा चूज द बुक ऑफ युअर इंटरेस्ट चूज द बुक ऑफ युअर इंटरेस्ट असा आन्सर असेल त्यानंतर गेज द मीनिंग्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द कॉन्टेक्स्ट बघा फ्रॉम द कॉन्टेक्स्ट त्याच्यानंतर फ्रॉम द कॉन्टेक्स्ट अँड रीड एक्स्टेन्सिवली अशा पद्धतीने ते आन्सर असेल त्याच्यानंतर ए थर्ड हा जो क्वेश्चन आहे त्याच्याकडे लक्ष द्या फाइंड टू ॲडजेक्टिव्ज फॉर इच ऑफ द फॉलोविंग फ्रॉम द पॅसेज रीडिंगसाठी जे दोन विशेषण आलेले आहेत ॲडजेक्टिव्ज ते लिहायचे आहेत लँग्वेजसाठी सुद्धा आपल्याला जे दोन ॲडजेक्टिव्ज आलेले आहेत ते लिहायचे आहेत बघा रीडिंगसाठी एक्सटेन्सिव्ह रीडिंग इंटेन्सिव्ह रीडिंग लँग्वेज स्पोकन लँग्वेज रिटन लँग्वेज ए फोर डू ॲज डायरेक्टेड इट इज फर्स्ट आहे बघा इट इज एक्स्टेन्सिव्ह रिडिंग दॅट हेल्प्स यू टू गेट इंटरेस्टेड इन एक्स्ट्रा रिडिंग आयडेंटिफाय द सबऑर्डिनेट क्लॉज अँड नेम इट या ठिकाणी बघा दॅटपासून जे समोरचं वाक्य आहे ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे लक्षात घ्या बघा दॅट हेल्प्स यू टू गेट इंटरेस्टेड इन एक्स्ट्रा रिडिंग हे सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि त्याचा जो प्रकार आहे सबऑर्डिनेट क्लॉजचा तो आहे बघा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे सेकंड बघा Some people say that we can't learn to speak a language better with the help of a book. Rewrite the sentence using be able to. यजजा आंसर आशा पद्धातिन आसेल. Some people say that we are unable to, क्यों आत्याटिका नी बगा That we are not able to. मुझे unable क्यों आत्याबल याचा वापर करता है? अबलीक दिलेले में आत्याटिका नी. Some people say that we are not able to learn to speak a language better with the help of a book. नेक्स्ट क्वेश्चन इज पर्सनल रेस्पॉन्स टाईप क्वेश्चन वॉट विल यू डू टू इम्प्रूव युअर इंग्लिश म्हणजे या ठिकाणी तुमचं इंग्रजी इम्प्रूव करण्यासाठी तुम्ही काय कराल तर अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहू शकता बघा मी लिहिलेलं आहे आय शेल रीड अ लॉट टू इम्प्रूव्ह माय इंग्लिश आय शेल रीड अ लॉट टू इम्प्रूव माय इंग्लिश आय शेल कम्युनिकेट इन इंग्लिश विथ माय फ्रेंड्स आय शेल लिसन टू द इंग्लिश न्यूज ऑन टेलिव्हिजन याच्या व्यतिरिक्त काही Uh, दुसरे सुद्धा म्हणजे गोष्टी तुम्ही लिहू शकता देर आर सो मेनी थिंग्स विच वी कॅन डू टू इम्प्रूव्ह अवर इंग्लिश सो यू कॅन ॲड दोज थिंग्स इन युअर आन्सर आता बघा पाच मार्काचा प्रश्न आहे परत याच पॅसेजवरती समरी रायटिंग रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर फोर ते अँड राईट अ समरी ऑफ इट सजेस्ट अ स्युटेबल टायटल टू द समरी या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण समरी त्या पॅसेजची लिहू शकतो समजून घ्या इट रीडिंग असं टायटल देऊ शकता बघा तुम्ही इट इज नेसेसरी टू रीड अ लॉट वी शूड रीड बुक्स फॉर प्लेजर वी शूड रीड द बुक्स ऑफ आवर इंटरेस्ट वी शूड नॉट ट्राय टू फाइंड आउट द मीनिंग ऑफ इच न्यू वर्ड फ्रॉम द डिक्शनरी एक्स्टेन्सिव्ह रीडिंग त्या ठिकाणी एक्स्टेन्सिव्ह पाहिजे बघा ई एक्स तसंच म्हणजे थोडीशी खडाखोड झालेली आहे ई एक्स टी ई एन एस आय ई एक्सटेन्सिव रीडिंग हेल्प्स टू इम्प्रूव इंग्लिश

ए वन ऑर ए टू डू एनी वन ऑफ द फॉलोविंग बरोबर एकच या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे तर बघा हा क्वेश्चन आहे त्या ठिकाणी कश्मीर पॅकेजेस लिमिटेड सीट्स थ्री नाईट्स फोर डेज ॲट रुपीज एट थाउजंड पर पर्सन ओके इन्क्लूजन्स एअरपोर्ट पिकअप अँड ड्रॉप्स डेली ब्रेकफास्ट फ्री रूम्स हाऊस बोटिंग ऑल टॅक्सीज इन्क्लुजिव्ह तर या ठिकाणी मी सॅम्पलसाठी बघा इनफॉर्मल लेटर लिहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्मल पण लिहू शकता ऑरमध्ये आहे बघा इनफॉर्मल लेटर याच्यामध्ये काय आहे हे म्हणजे ही ॲड वाचायची आहे ही जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे ती रीड करायची आहे त्याच्यानुसार बघा यू अँड युअर फ्रेंड्स विश टू गो फॉर द टूर ऑफ द कश्मीर फॉर थ्री टू फोर डेज राईट अ लेटर टू युअर फादर हू इज आउट ऑफ टाउन आस्किंग हिज परमिशन टू जॉईन द टूर तर अशा पद्धतीने ते लेटर तुम्ही लिहू शकता बघा त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं नाही आहे जे नाव आहे समजा विद्यार्थ्याचं किंवा जो लेटर लिहिणारा आहे त्यामुळे आपण ए बी सी इथे मी लिहिलेला आहे लक्षात घ्या बघा ए बी सी ए बी सी जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ए बी सी सेवन राजीव निवास शिवाजीनगर बसमत रोड परभणी फोर थ्री वन फोर झिरो वन एट ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी टू डिअर फादर आय अलॉंग विथ सम फ्रेंड्स फ्रॉम माय क्लास हॅव मेड अ प्लॅन टू गो फॉर थ्री टू फोर डेज ट्रीप टू कश्मीर वी आर फाय फ्रेंड्स we shall be travelling by aeroplane we have decided to visit the paradise on the earth called kashmir we shall be lodging at the golden hotel at srinagar we have planned to visit various places of interest such as dal lake nishad garden nubra valley and other places of interest we are going for the trip on 16th october 2022 30 students have decided to go for the trip the total cost will be rupees 8000 per person

क्वेश्चन आहे बी वन डायलॉग रायटिंगवरती हा क्वेश्चन आहे फर्स्ट बघा प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द गिवन जंबल्ड सेंटेन्सेस या ठिकाणी वाक्य कसे आहेत बघा जंबल्ड आहेत म्हणजे योग्य प्रकारे त्यांची मांडणी केलेली नाही आहे आपल्याला योग्य प्रकारे त्यांची मांडणी करायची आहे बघा फर्स्ट आहे शुअर आय विल बी देअर इन टाईम सेकंड इयर्स इट्स माय पॅशन थर्ड आर यू इंटरेस्टेड इन प्लेईंग अ रोल इन ड्रामा फोर्थ मीट मी इन द हॉल आफ्टर स्कूल So, what the correct order will be see here are you interested in playing a role drama second yes it's my passion third meet me in the hall after school fourth sure I will be there in time second question yet second question complete the following dialogue a shall we play chess b dash dash a okay then let's play hockey पी डॅश डॅश या ठिकाणी बघा ए शेल बी प्ले चेस बी नो आय डोंट लाईक चेस आय एम इंटरेस्टेड इन हॉकी ए ओके देन लेट्स प्ले हॉकी बी शुअर लेट्स गो टू प्ले हॉकी देर इज वन मोर कन्व्हर्सेशन माय डिअर फ्रेंड्स या ठिकाणी बघा क्वेश्चन थर्ड जो आहे राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम थ्री मिनिंगफुल एक्सचेंजेस अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ सेटिंग अ गोल तर या ठिकाणी बघा राम आणि सुरेश यांच्यामधला हा डायलॉग आहे हॅव यू सेट अ गोल इन लाईफ सुरेश यस आय हॅव सेट अ गोल इन माय लाईफ आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर राम इट्स व्हेरी नाईस सुरेश वॉट डू वॉन्ट टू बिकम इन द फ्युचर राम आय वॉन्ट टू बिकम अ टीचर आय एम इंटरेस्टेड इन टीचिंग सुरेश इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट वी शूड सेट गोल्स अर्ली इन अवर लाईफ राम गोल्स प्रोव्हाइड अ डायरेक्शन टू अवर लाईफ या ठिकाणी बघा म्हणजे राम आणि सुरेश यांच्यामधला हा डायलॉग आहे आणि कशाच्या संदर्भात आहे इम्पॉर्टन्स ऑफ सेटिंग अ गोल नेक्स्ट क्वेश्चन बघा आता या ठिकाणी बघा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे किंवा त्याला ऑर काय आहे वर्बल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे किंवा त्याला ऑर काय आहे वर्बल टू नॉन वर्बल आहे बघा बरोबर आहे तर व्हर्बल टू नॉन व्हर्बल जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा हां रीड द फॉलोविंग स्टेटमेंट्स अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट्स सजेस्ट अ स्युटेबल टायटल फॉर इट आउटसाईड द सेंट्रल लायब्ररी देर इज अ बोर्ड डिस्प्लेईंग सम रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर द मेंबर्स दे आर ॲज फॉलोज म्हणजे या ठिकाणी आपल्याला डूज आणि डोंट्स जे आहेत ते तयार करायचे आहेत बघा लायब्ररीच्या संदर्भात आहे तर त्याचं टायटल अशा पद्धतीनं असू शकतं रूल्स फॉर द मेंबर्स ऑफ द सेंट्रल लायब्ररी आणि त्याचे काही डूज आहेत आणि काही डोंट्स आहेत म्हणजे काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत डूज म्हणजे ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यामध्ये त्या आहेत आणि डोंट्स म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करायच्या नाही आहेत त्या डोंट्समध्ये आहेत बघा क्वेश्चन पुन्हा एकदा पहा जसं की बघा यू शूड एंटर युअर नेम अँड रेजिस्टर्ड नंबर रेजिस्टर्ड पाहिजे बरं का त्या ठिकाणी रेजिस्टर्ड नंबर इन द रेजिस्टर बिफोर एंटरिंग द लायब्ररी म्हणजे ही गोष्ट आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे ही डूजमध्ये असेल बघा

फोर्थ यू शूड नॉट टेक एनी बुक आऊट ऑफ द लायब्ररी विदाऊट परमिशन नॉटमध्येच आहे डोंटमध्ये आहे बघा डोंट टेक एनी बुक आऊट ऑफ द लायब्ररी विदाऊट परमिशन फिफ्थ बघा यू शूड मेंटेन पिन ड्रॉफ सायलेन्स इन द लायब्ररी तर या ठिकाणी बघा डूसमध्ये आहे म्हणजे ती गोष्ट आपल्याला करायची आहे मेंटेन पिनड्रॉफ सायलेन्स इन द लायब्ररी You are not allowed to eat, drink, chat, or smoke inside the library. Don't eat, drink, chat, or smoke inside the library. You should return the books you have taken on time. Return the books you have taken on time. You should not disturb other members and the librarian when you are in the library. Don't disturb other members and the librarian when you are in the library. डोंट्समध्ये असेल बघा त्याच्यानंतर लक्ष द्या बघा सेकंड क्वेश्चन नंतरचा जो आहे या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला लक्षात घ्या बघा जो बी आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये बी आहे एक्सपांड द थीम या थीमला एक्सपांड करायचं आहे किंवा त्याला ऑर जो क्वेश्चन आहे तो स्टोरी रायटिंगचा आहे बघा त्या क्वेश्चनकडे आपण लक्ष देऊयात डिस्क्राईब अ स्टोरी युझिंग द फॉलोविंग बिगिनिंग म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्टोरी डेव्हलप करायची आहे बिगिनिंग म्हणजे त्याची सुरुवात दिलेली आहे लाँग लाँग ॲगो देर वॉज अ फार्मर ही हॅड थ्री सन्स द फार्मर वॉज हार्ड वर्किंग मॅन बट हीज सन्स वर व्हेरी लेझी तर अशी सुरुवात दिलेली आहे त्याला अशा पद्धतीने डेव्हलप करता येईल बघा लाँग लाँग ॲगो देर वॉज अ फार्मर ही हॅड थ्री सन्स द फार्मर वॉज हार्ड वर्किंग मॅन बट हीज सन्स वर व्हेरी लेझी ही वॉज ग्रोईंग ओल्ड ही ग्रीव वरीड अबाउट हिज सन्स ही वॉन्टेड टू टीच देम द इम्पॉर्टन्स ऑफ हार्ड वर्क वन डे द फार्मर फेल इल He called his sons. He told his sons that he had hidden a treasure in the field. The farmer died after a few days. The sons mourned the death of their father. They became restless. They wanted to get the hidden treasure. They went to the field. They searched for the treasure in the field. They dug the farm. They could not find the treasure. They became hopeless. They thought that their father had told them a lie. दे सोड सीड्स इन द फील्ड इट रेंड हेवीली दे हॅड अ गुड फार दे हॅड अ गुड हार्वेस्ट द लेझी सन्स अंडरस्टूड द मिनिंग ऑफ हिडन ट्रेजर तर अशा पद्धतीनं ती गोष्ट आपल्याला लिहिता येईल बघा सेक्शन सिक्स्थ आहे त्या ठिकाणी लक्ष द्या स्किल डेव्हलपमेंटवरती हा प्रश्न आहे बघा फाय मार्क्स ट्रान्सलेशनचा क्वेश्चन आहे ओके त्या ठिकाणी बघा क्वेश्चन सेवन्थ आहे ट्रान्सलेशन ट्रान्सलेट द फॉलोविंग वर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे या ठिकाणी आपल्याला ट्रान्सलेशनचा जो क्वेश्चन आहे त्याच्या आन्सरकडे लक्ष द्या बघा पहिला जो वर्ड आहे तो आहे पेयुमेंट त्याचा आन्सर असेल बघा पदपथ सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक एक्झाम्पल उदाहरण अशा पद्धतीने असेल ते बरोबर आहे त्याच्यानंतर लक्ष द्या बघा रिपोर्ट म्हणजे अहवाल बेगर म्हणजे भिकारी रूफ म्हणजे छत त्याच्यानंतर लक्ष द्या बी आहे त्याच्यामध्ये ट्रान्सलेट द फॉलोईंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन टू कोणतेही दोन सोडवायचे आहेत फर्स्ट वन रिस्पेक्ट पेरेंट्स टीचर्स अँड एल्डर्स अँड ओबे दॅम पालक शिक्षक आणि मोठ्यांचा आदर करा आणि त्यांच्या आज्ञा पाळा फॉलो द डिसिप्लिन ऑफ स्कूल शाळेची शिस्त पाळा बी पंक्च्युअल अँड रेग्युलर इन द स्कूल शाळेत वक्तशीर आणि नियमित रहा रीडिंग इज अ गुड हॅबिट वाचन ही एक चांगली सवय आहे आता त्या ठिकाणी बघा सी क्वेश्चन जो आहे ट्रान्सलेट द फॉलोविंग इडियम्स ऑब्लिक प्रोवर्ब्स इन टू युअर ऑफ इंस्ट्रक्शन एनी वन त्याच्यामध्ये बघा फर्स्ट आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड या ठिकाणी लक्ष द्या बघा ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड चकाकते ते सगळेच सोने नसते अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड बघा गरजेला हात देतो तोच खरा मित्र तर अशा पद्धतीने बघा आपण हा जो इंग्रजीचा पेपर आहे तो अभ्यासलेला आहे आय होप दॅट यू मस्ट हॅव अंडरस्टूड द व्हिडिओ आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल फॉर अ गुड प्रिपरेशन ऑफ इंग्लिश लँग्वेज मी तुम्हा सर्वांना अशी विनंती करतो की इंग्रजीच्या परिपूर्ण तयारीसाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ